चलो बाहर चलो कलेक्शन पैसे भर लेकिन बाजू सुधा ये पा ये बिल पा पैसे भर पैसे घेऊन फिरता है पैसे व्यवस्थित बोलते मी व्यवस्थित तुमच्या समोर तुमचा बाप काय करायचा अशी पद बोलू नाही 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 ज्याचा बाप शेतकरी ना त्याला करंट बिल फक्त तुम्हाला एक सांगतो बिलाबद्दल मी बोललो बाकीचे मी याच्याबद्दल त्याच्यात पण ते इंटरेस्ट नव्हलेले ते पण घेऊ नका मी तुम्ही मला जर गाठ घ्यायला येतो म्हणून तुम्ही असं बोलत असेल तर काय उपयोग आहे ही गाठ मी पाठीमागचे 10 वर्षाचा बिलाचं काय बोललो का एक शब्द बोललो आले चौथी तीनशे नव्वद बिल आले मला घेतले भरायला लावत तुम्ही ऐका 10 वर्ष तुम्हाला एक सांगतो मी आता अजून पण तिने 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा 1 मिनिट अजून पण तिने असं कुठे घेत असेल ते सर्व आपण चालू करायला कोणाला टेन्शन घ्या आता असं घ्या 2 मिनिट काय मला अजिबात पण गेलं उडत मी तुम्हाला ऐकून घ्या जर तुम्हाला पैसेच पाहिजे असतील रंडी बाजार सारखे ऐकून घ्या 7,000 कनेक्शन चालू करून पाहिजे त्याचं काय ते सांग 7,000 कनेक्शन चालू करा 3 महिन्याचं बिल भरलेलं मी ते ऐकून घ्या पैसे भरतील मी तुम्हाला माझा चेक देतो 25 लाख रुपयाचा चेक तुम्हाला सीएने सांगितलं ना मी सीला काय ऊर्जा मंत्र्यांना बोलतो तुम्हाला त्यांनी सांगितलं उद्या तुम्ही काही करा तुम्ही काही कराल का असं कसं का आम्ही जे काय आम्हाला कर्मचारी म्हटल्यानंतर आम्हाला जे काय वरचे ऑफिसर सांगितलं तेच ऐकणार ना आपण कोणाला आपल्या मनाने करतो का तुम्हाला वरिष्ठांनी आदेश दिले ना त्यांना बोलवा इथं तुम्हाला कोणी आदेश दिले पाहा तुम्ही त्यांचं 7,000 कनेक्शन कट करायचे आदेश दिले का तुम्हाला पैसे भरासाठी जे काय नियम तुम्हाला पैसे सांगितलं ना मी तुम्हाला काय म्हणलो आमदार साहेब तीन महिन्याचं बिल फक्त करंट बिलासाठी त्याच्यात करंट बिल घेत नाही या लोकांनी बिल परत आणले हे पाहून घ्या आले ना 1-1 रुपया जोडलेला आहे तुम्ही असं बोलला 50-50 100-100 रुपये जमवलेत लोकांनी तरी पैसे घेत नाही समोर बोललो ना पैसे ऐकत नाही
सात हजार कनेक्शन जोपर्यंत तुम्ही चालू करायचे मला आदेश देत ना तुम्हाला इथून सोडणार नाही मी मला काय सोडायचं काय सांगतोय तुम्हाला काय सोडा नाही इथं मला ठेवा मला काय 7000 कनेक्शन चुकीचे पैसे देतील शेतकरी काय पळून जाणार मला पण असं काय आमचे नाही आम्ही काय चुकी अरे मरतोय शेतकरी तिकडे अरे शेतकरी शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला तुम्ही ते करंट बिल फक्त तुम्हाला घ्यायला सांगितले आपण 3 महिन्याचं तर तुम्ही काय आयडियाज पण मागायला स्पीकर हॅलो मग त्यांचं काय म्हणलं की तुम्ही तुम्हाला एक सांगतो तुम्ही मला या विषयावर ज्ञान पाजू नका तुम्ही बाकीचं नंतर ज्ञान पाजू नका म्हणजे मी तुम्हाला एका शेतकरी ऐकतो तिकडे हॅलो भाऊ हॅलो हॅलो हा ते म्हणतात आयरस पण तुम्ही वसूल करता म्हणून हॅलो मी त्यांना तेच म्हणतो फक्त अरे बिल ऐका तुम्हाला एक सांगतो माझ्याकडे बिल आहे तिथं 100 लोकांचे काय सांगते तुम्ही त्यांना काय फोनवर विचारतायत तुम्ही म्हणता मला तिथं विचारा त्यांना सांगा आणि तुम्ही 7000 लोकांचे कनेक्शन कट केलेत ना त्यांना आता पहिले वाढीव तुम्ही 10 वर्ष त्यांना पैसे सांभाळ 10 वर्षापासून त्यांच्या मागच्या काळापासून पैसे बाकी आहेत ना आता काय 6 महिने काय सगळं मरून जाणार नाही 6 वर्ष पहिले तुम्ही आता 6 महिन्याची मुदत वाढ द्या मी कोण देणार कोण मी कोण तुमचा मंत्री जो आहे ना तो लॅबी बघतोय मला काय माहित नाही त्यांना खाली काय चालू आहे कर्मचारी जे काय आम्हाला आदेश आले ते आम्ही करतो मला काही आदेश तुम्ही काही करायला फक्त कारण बिलासाठी जे ट्रान्सफॉर्म आहे ते 80% भरलेले आहे 80% ने 75-70% भरले पैसे भरून द्या ऐका आता तुम्हाला एक महिना बोलले बरं का साहेब 3 महिने जास्त म्हणून परत यावं लागलं नाही नाही तुम्हाला एक सांगतो तुम्ही तुमचे एसी असतील कोण असतील त्यांना इथं जे दुबरं आहे म्हणलं तुम्ही मला बोलले असं तुम्ही बोलत असाल तुम्ही मला थांबा म्हणले मी थांबलो तुम्ही काय प्रश्न आहे काय तुम्ही बोलले असं तर मी त्यांना सांगितलं होतं मला आले सर्व जण ऐका घराच्या संदर्भात चालून जाईल गुरुवार तुम्ही घराची बिल कसे घेताय घराचे घरगुती पण 50% घेतो बरोबर आहे घराची बिल कुठून 50% घराचे 2 महिन्यापासून डिस्कनेक्शन कोणाले कुठला आणणार म्हणून मी त्याच्यावर काय बोलणार भरतील ना ते तुम्ही असं लगेच आता मागचं 10 वर्ष लगेच काढाल तुम्हाला 10 वर्षाचं नाही हो वर्षभरात 10 वर्ष तू कोण मागतोय वर्षभरात 15% कर्ण बिल ज्यांनी भरलेले ना त्यांचे ट्रान्सफॉर्म चालू करा तुम्ही काय फोनवर 7000 ते काय असे बटले का लागले चालवतील 4 दिवस लागतील ते चालू करायला तुम्ही लेखी आदेश द्या मला नाही नाही मी लेखी विकी दे कोणाला तू काय लेखी देत तुला उलटा करून पटकाडणी तर भडव्या असं काय बोलता तुम्ही किती वेळ सांगायचं तुम्हाला 6000 लोक अरे तुझ्या घरी जर 1 दिवस लाईट कट केली ना असं तळशळशील लोक झाले उघड्यावर मारताय काय काय हरवताय लोकांचे खाली जाऊन पाहा जरा जनावरांना पाणी नाही जनावरांना शेख जरा वाटू दे तुला काही तर लाज वाटू दे सरे जनावरे मरतील माणसं मरताय चालू केल्याशिवाय या कमरेच्या बाहेर तुम्हाला उघडणार आहे आम्ही तुमचा
निकम सर दूर तीन मिनट घेऊन चालू पोलिसांना बोल रे मी चार मीटिंग लाही सांगितलं होतं, मी मागच्या मीटिंग ला सांगितलं होतं शेतकऱ्यांशी आडवा यायचं नाही. पोल्युशनला तक्रार दे, मी शेतकऱ्यांसाठी चाललोय कुठे मी जाऊन तक्रार दे. जा कुठे जायचं तुला, काय करायचं कर. सर 10 वेळेस सांगितलं तुम्हाला, 10 वेळेस गेले ना ते, आता लवकर आले. 10 वेळेस सांगितलं मी. तू वरती फोन लाव सर, ऊर्जा मंत्र्याला फोन लाव, मी बोलतो. ऊर्जा मंत्री फोन ते आमच्या फोन तू पहिले फोन लावतो.
ते व्यवस्थित बांधले तो सुटायला नको काय सुटायला सोडणार आहे का मी शेतकरी मरते आज 100 शेतकरी आले उद्या 1000 शेतकरी आणू लक्षात ठेवा साहेब मध्ये बसा आमच्या पैशावर त्याला गारपीट झाली वारा वारा नव्हे शेतकरी बर्बाद होतो तुम्ही शेतकऱ्याला भेटी धरताय फोन बंद येतात तुमचे फोन शेतकऱ्याचा मुलगा असताना त्याला समजतो अनुभव काय असतो नाही शिवाय बोलून त्याला सगळं सुचत आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती खाली जाऊन पहा शेतकरी 10,000 रुपये जमवतोय हे जमवायला ज्याला कळतं ना त्याला कळतं तुम्ही तो साले फोन करता नुसते लाईट कट करा तुम्हाला काय लागतं लॉकडाऊन मध्ये पूर्ण भावनी शेतकऱ्याला मरायला काम शेतकरी पोहोचलं तुम्हाला लॉकडाऊन गाडी मध्ये बसा एसी चालू करा ऑफिस आले का एसी चालू करा मी बोलतो रे त्याला मी बांधत शेंडग्याला बांधत आहे शेंडी उपटतो हॅलो हॅलो कोण बोलतोय कुंटेकर म्हणजे कोण आहे तुम्ही मी आमदार मंगे चव्हाण बोलतोय काय तुम्ही यांना आदेश दिले ना हे सगळं लाईट कट करून टाका 7,000 कनेक्शन कट केले आणि माझ्या मतदारसंघातील शेतकरी 7,000 शेतकरी कोणाचं पीक उभं आहे कोणाच्या बैलांना पाणी नाही कोणाच्या ढोरांना पाणी नाही कोणाचं एक पाणी बाकी आहे तू हे म्हणताय की मला वरिष्ठांनी आदेश दिले तुम्ही दिले का आदेश तुम्ही कुठे बसता ते सांगा तुम्ही कुठे बसता ते सांगा ए बाबा ते गॅंडोक पाहू मला तू कुठे बसतो ते सांग तुला येतो पकडतो मी तुलाही पाहतो तू आधी येतो काय यांना खरे बघूया साल्यावर तुम्ही शेतकऱ्यांना लुटता तू बसतो कुठे ते सांग साला तुला 10 मिनिटात तिथं पोहोचून तुलाही बांधतो बडव्या साले शेतकऱ्यांना लुटता तुम्ही एवढ्या लोकांचं नुकसान कोण भरेल बोला आता ठिकाणी सर्व इंडस्ट्रीजचे लाईट कट केले का तुम्ही कंपनी कुंपनी ना बापरे फक्त शेतकऱ्यांच्या शेतकरी दिसताय तुम्हाला सर्व शेतकरी अन्न पडत तुमच्या तुम्ही काय रिकामे काम करताय कुलपाना कुलप कुलप कुठे ऑफिस कुलप लावायची कोणा येईल येलं ना ते कोणा पहिले पाहतो तुम्हाला राजा सोशी घे म्हणून सगळ्यांचा आणण्याला कोणता मार्गदर्शन वाचवायला तुम्हाला पाहतो आज तुम्हाला वाचवतो पाहतो तुम्हाला आदेश देताना वरचे लाव त्या ऊर्जा मंत्र्याला फोन काय लगेच 240 रुपये हा केला म्हणजे त्या पोलिसांना बोलो असं म्हणजे पहिल्या मुद्दा जीवन देवी राणे अन्न कोणाकडनं येतं माहिती नाही शिंगाडे मोर्चा शिंगाडे मोर्चा गारपीट झाली तुला खुडकरी वाटली पाहिजे हो
यांना घ्या गाडी घ्या कनेक्शन चालू करा गाडी घ्या चला शेतकऱ्यांचं कनेक्शन चालू झालं तर तुम्हाला सुरू आम्ही चला बाहेर रे चला पुढे लावू पुढे चला त्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते या विरोधात आज आम्ही या जळगाव जिल्ह्याच्या ऑफिसला येऊन शेख एसी यांना याचा जाब विचारला असता यांनी उडावुडीची उत्तर दिली. अनेक शेतकरी माझ्या सोबत आले होते त्यांनी बिलं पैसे घेऊन आलेले असताना महावितरण त्यांचं कुठलेही बिलं स्वीकारत नाही आहे आणि या शेतकऱ्यांचं जर पाणी जर 2 दिवसात जोडलं गेलं नाही तर यांचा हातातोंडाशी आलेला पुन्हा पीक जाऊ शकतं. यासाठी मी तर या 150 शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडची उत्तरं दिली त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं. आणि या सरकारला माझी विनंती आहे आज आम्ही या शेख सारख्या एका इंजिनियरला झापलं उद्या उठून एखाद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला आम्ही करणार नाही. शेतकऱ्याचे आम्ही पोर आहोत. शेतकऱ्याच्या कथा आणि व्यथा हे जर तुम्ही समजून घेत नसाल तुम्ही बांधावर येऊन बघा की ज्या पद्धतीने करोनामध्ये सगळ्या अडचणींना सामोरं जात असताना देखील हे सरकार जर गांभीर्याने घेत नसेल तर उद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला कमी आम्ही करणार नाही. मी या निमित्ताने या सरकारला जाग माझा सवाल आज या सरकारला की आपण यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि मी या राज्यातील समस्त जनतेला आवाहन करतो आपल्या मतदारसंघातील आमदार जे सत्ताधारी असतील जर तुमच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभे राहत नसतील सर्वप्रथम तुम्ही त्या आमदारांना घरामध्ये कोंडा तेव्हाच हे आमदार राज्यकर्त्यांकडे जाऊन तुमची कथा मांडतील. हे राज्यकर्त्यांसोबत यांनी सेटलमेंट केल्यामुळे यांना हे फक्त सत्तेचे मलिला खाण्यात इंटरेस्ट आहे यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही. आपल्याला जर काही मिळून घ्यायचं असेल आपल्या पदरात काही मिळवायचं असेल तर आता हे सरकार आणि हे आमदार आपल्याला काही देऊ शकत नाही हे सिद्ध झालंय. आपल्या मतदारसंघातील आमदारांना तुमच्याकडे आल्यावर पहिला प्रश्न विचारा की माझं 20 तोडणी झाली त्यावेळेस तू कुठे होता. त्यांना देखील तुम्ही आता तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय असेल जिथे जिथे कार्यालय असतील आमदारांना तुमच्या गावात आता येणं बंद करा तेव्हाच हे 20 कनेक्शन कट होणं थांबतील. कारण की अधिवेशनाच्या काळात ज्यावेळेस अजित पवारांनी घोषणा केली की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याचं वीज कट करणार नाही आणि अधिवेशन संपायच्या 5 मिनिटं अगोदर त्यांनी पुन्हा ती घोषणा मागे घेऊन शेतकऱ्यांची वीज तोडणी चालू केली हा तुगलकी पद्धतीने जो चाललाय तर मला असं वाटतंय की शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि हीच ती वेळ आहे की या सरकारला या एसीमध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून तर सर्वांना शेतकऱ्याच्या जीवावर उठणाऱ्या या मलिदा खाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. मी आमदार म्हणून मला माहिती आहे की माझ्यावर गुन्हे दाखल होतील. मी कुठल्याही गुन्ह्याला न घाबरता जे काही होईल शेतकऱ्यांसाठी शेकडो गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे. 7,000 शेतकऱ्यांचं जर कनेक्शन यांनी जर 8 दिवसात जर चालू केले नाहीत तर ह्या शेतकऱ्यांना घेऊन जर मुख्यमंत्र्याला नाही जेरबंद केलं तर नावाचा मंगेश चव्हाण नाही.